जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी प्रफुल्ल साळुंखे आपलं सर्वांचं स्वागत करतो। मंडळी, केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 हा पुरस्कारामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे। देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। या पुरस्कारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छताप्रेमी जनता आणि नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपरिषदा यांचं अभिनंदन केलं आहे आणि त्याचबरोबर स्वच्छताप्रेमी नागरिकांचा सहभाग आणि स्वच्छतेसाठी राबणारे हात यांना या पुरस्काराचं श्रेय जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। स्वच्छ सर्वेक्षण राज्यामध्ये कशा पद्धतीने ही संपूर्ण या योजनेची अंमलबजावणी केली जाते आणि त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जातात यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये माहिती देण्यासाठी आले आहेत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज सर। त्यांचं आपण आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया। सर, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। सर, स्वच्छ सर्वेक्षण हा देशाचा अतिशय मानाचा असा पुरस्कार आहे जो स्वच्छतेसाठी दिला जातो। हा पुरस्काराचं योगदान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं विशेषता काय आहे आपल्यासाठी? केंद्र शासनाने देशामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छतेवरती भर दिला जावा, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि शहरी भागामध्ये सुद्धा, म्हणून स्वच्छ भारत मिशन अर्बन आणि स्वच्छ भारत मिशन रुरल असा दोन्ही भागासाठी उपक्रम राबवलेला आहे। 2019 साली जेव्हा महात्मा गांधीजींची जयंती आपण साजरा केला तोपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छतेच्या एक चळवळ देशामध्ये उभा राहायला पाहिजे असं आपल्या प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचा मानस होता। त्यानुसार त्यांनी सुरू केलेली उपक्रम प्रत्येक राज्यामध्ये राबवलं गेलं आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वच्छतेच्या कार्यक्षेत्रात काम करतो आहोत आणि या दोन्ही नेत्यांच्या कडून आपण प्रेरित होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छतेचं काम आपल्या राज्यामध्ये केलेलं आहे। असं करत असताना सर्वेक्षण यासाठी केला जातो की एका पर्टिक्युलर वर्षामध्ये एका राज्यामध्ये किती काम स्वच्छतेच्या विषयी झालेले आहे त्याच्यामधलं काही मापदंड सांगतो मी, म्हणजे त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की कोणत्या गोष्टी बघितल्या जाणार आहेत। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापन कसं आहे, त्यामध्ये घरोघरी जाऊन घनकचरा गोळा केला जातो का, गोळा करत असतानाच ओला आणि सुका असा दोन्ही कचरा, दोन्ही प्रकारचे कचरा वेगवेगळं केला जातो का आणि त्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते का, या गोष्टी सॉलिड वेस्टच्या संदर्भात बघितल्या जातात। आणि त्याचप्रमाणे सांडपाण्याच्या मला निस्सारण व्यवस्था काय आहे त्या शहरामध्ये याच्याबद्दलसुद्धा एक्झामिनेशन केला जातो। आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे सिंगल यूज प्लॅस्टिकचा बॅन आहे का, त्या बॅनच्या इम्प्लिमेंटेशन किती चांगल्या पद्धतीने त्या शहरामध्ये झालेलं आहे त्याच्याकडेसुद्धा पाहिला जातो। आणि त्याचप्रमाणे बाकीच्या पॅरामीटर स्वच्छतेचे जे आहेत, म्हणजे शहर किती स्वच्छ आणि सुंदर आहे आणि त्या शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये टॉयलेटची सोय आहे की नाही, किती लोकं एखाद्या शहरामध्ये कम्युनिटी टॉयलेटवरती म्हणजे स्वच्छ इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड लॅटरीनऐवजी कम्युनिटी लॅटरीन ज्याला आपण म्हणतो म्हणजे पब्लिक टॉयलेट त्याचा वापर करणारे लोक किती कमी आहेत किंवा नाही आहेत असं जर असेल तर त्या शहराला जास्त मार्क, या पद्धतीचा मूल्यांकन प्रत्येक शहराच्या झालेलं आहे। आणि आपल्याला सांगावं असं वाटतं या ठिकाणी की आपल्या राज्याला यावर्षी 2023 साली झालेले सर्वेक्षणामध्ये 7 बक्षीस मिळालेले आहेत, त्यापैकी 4 बक्षीस माननीय महामहिम राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत। आपल्या राज्यामध्ये ODF म्हणजे ओपन डिफिकेशन फ्री, म्हणजे उघड्यावर शौचाला जाण्याची पद्धत नाही
असे 44 शहर आहेत आणि ODF प्लस म्हणजे जवळजवळ 95% लोक त्यांच्या स्वतःच्या घरातच शौचालय आहे त्याच्याच वापर करतात असं असलेले 59 शहर आहेत आणि ODF प्लस प्लस म्हणजे 98%पर्यंत लोक स्वतःच्या टॉयलेटचे वापर करतात असे शहर आहेत 264 आणि वॉटर प्लस शहरसुद्धा 21 आहेत. वॉटर प्लस म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे मलनिःसारण व्यवस्था त्या शहरामध्ये आहे तेवढेच नाही तर त्या पाण्यावरती प्रक्रिया झाल्यानंतर परत जे चांगलं पाणी उपलब्ध होतो त्याचा पुनर्वापरसुद्धा त्या शहरामध्ये चालू आहे. म्हणजे त्याचा वापर इंडस्ट्रीसाठी असेल किंवा शेतीसाठी असेल कोणी ना कोणत्या पर्पजसाठी त्याचा वापर होत असेल तर मग त्या शहराला आपण वॉटर प्लसची दर्जा देतो. असा वॉटर प्लस शहरं एकूण देशामध्ये 64 आहेत. त्या 64 शहरांपैकी आपल्या राज्यामध्ये 21 शहरं आहेत. हा एक कौतुकाची बाब आहे. सर, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा होता की गेल्या वेळेस अतिशय कमी मार्किंग आहे आपण मध्य प्रदेशने क्रमांक पहिला क्रमांक पटकावला होता आपल्याला त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर कुठेतरी असं जाणवतं की आपण आणखी प्रयत्न केले तर पहिला क्रमांक येईल. यासाठी काय उपाययोजना आणखी काही वाढवण्यात आल्या होत्या का? नाही, आपण स्वच्छतेची चळवळच राबवली असं म्हणायला पाहिजे. कारण आपल्या राज्यामध्ये एकही शहर असं नाही जिथे स्वच्छतेचं काम झालं नाही. एकही शहर असं नाही ज्यांनी या सर्वेक्षणामध्ये भाग घेतला नाही. प्रत्येक शहरांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. त्या पद्धतीचं काम केल्यामुळे आपण अजून एक गरुड झेप असं म्हणता येईल की मध्य प्रदेशवर मात करून आपण महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकावर आणलेला आहे. सर, एक या 7 जे पुरस्कार आहेत यामध्ये आपण जर पाहिलं तर 1 लाखाची शहरं आहेत, 25,000 ते 50,000 शहरं आहेत, 15,000 शहरं आहेत. म्हणजेच प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्रानं एक बाजी मारलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच स्वच्छतेविषयीची जागरूकता जी आहे ती मोठ्या शहरांपासून खालच्या शहरांपर्यंत पोहोचली असं आपण म्हणू शकतो. नक्की नक्की असं म्हणता येईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये असलेले 411 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या सर्वेक्षणामध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे लहानसा लहान पाचगणीसारखा 15,000 कमी लोकसंख्या असलेली शहरापासून नवी मुंबईसारखा अशा ठिकाणीसुद्धा आपण स्वच्छतेचा चळवळ राबवलेला आहे आणि त्यामुळे व्यापक पद्धतीने आपल्या राज्यामध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झालेली आहे असं म्हणता येईल. आपण आता स्वच्छ महाराष्ट्र ही एक सर्वेक्षण, स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षण हे देखील योजना जी आता आपण महाराष्ट्रासाठी लागू करत आहोत, यामागे काय संकल्पना आहे? यामध्ये असं आहे की एकही शहर त्या शहरातला मलनिःसारण व्यवस्था नाही असं राहायला नाही पाहिजे आणि एकही शहर असं नाही नसलं पाहिजे जिथे सॉलिड वेस्टच्या म्हणजे घनकचऱ्याच्या गोळा केली जाणे आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली जाणे या दोन गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे आपण जे काही आता काम झालेले शहर आहेत ते वगळून बाकी साधारण 360-368 शहर आहेत त्या शहरांमध्ये आपण सिवेज ट्रीटमेंट प्लांट मलनिःसारण व्यवस्था करण्याच्या योजना आपण मंजूर केलेल्या आहे. त्या सर्व योजनांच्या DPR तयार करून टेंडर प्रक्रिया करण्यासाठी 24 कन्सल्टंट्सना आपण राज्यासाठी नेमलेले आहे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आणि या सर्व शहरांमध्ये मलनिःसारण व्यवस्था येत्या 2-3 वर्षांमध्ये आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर राज्यामध्ये एकही शहर असं असणार नाही जिथे मलनिःसारण व्यवस्था नाही. म्हणून आता जे शहर आपल्या राज्यामध्ये 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे आहेत त्यापैकी 50%पेक्षा जास्त शहरं वॉटर प्लस होतील असं आपल्या नियोजन आहे आणि प्रत्येक शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया केंद्रसुद्धा उभारली जाणार आहे. कारण बाकीच्या जे आता ODFच्या संदर्भामध्ये आपण जवळजवळ चांगला परफॉर्मन्स केलेला आहे 2 कॅटेगरीमध्ये म्हणजे ODF आणि ODF प्लसमध्ये असलेल्या शहरांना ODF प्लसमध्ये आणण्याचा प्रयत्न 101 शहर आहेत त्याच्यासुद्धा मुद्द्यावरती काम आपण करत राहू. या सर्व गोष्टी करून डोअर टू डोअर कलेक्शन आपल्या अशा एकूण राज्याचा विचार करायचा झाला
तर घरोघरी जाऊन घनकचरा गोळा करण्याचे प्रमाण 89.24% आहे, म्हणजे जवळजवळ 90% आहे. आणि सेग्रिगेशन म्हणजे गोळा करतानाच ओला आणि सुका कचरा वेगळं करण्याच्या कामसुद्धा 67.75% आपल्या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि प्रक्रिया घनकचऱ्यावरती प्रक्रिया करण्याचे प्रमाणसुद्धा जवळजवळ 72% आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे काही गॅप आहे 100% होण्यासाठी त्याच्यावरती सतत काम आपण करत राहू आणि राज्याला अग्रेसर ठेवू असं नियोजन आहे. सर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग देखील आहे. नगरविकास विभागामध्ये महाराष्ट्र स्वच्छ अभियान जे राबवण्यात येत आहे त्या माध्यमातून मुख्यमंत्री अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होते, त्यांचं मार्गदर्शन या संपूर्ण योजनेमध्ये कसं असतं? खूप म्हणजे प्रेरणादायी असं मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या असतो आम्हा सर्वांना, म्हणजे वरिष्ठ अधिकारी तर आहेतच त्यांच्या संपर्कात, त्याशिवाय साहेब थेट सफाई कर्मचाऱ्यांशी सुद्धा संवाद घालतात आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देतात. आपल्या या सर्वेक्षणामधील एक मुद्दा असा आहे की सफाई कर्मचाऱ्यांना त्या शहरामध्ये किती सुरक्षित वातावरण आहे, म्हणजे काम करण्यासाठी सफाई कामगारांना कोणकोणत्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो, गम बूट्स असतील, ग्लव्स असतील, रिफ्लेक्टरचे ड्रेस असेल, एक सेफ्टी ट्रायपॉड असेल, या गोष्टी किती चांगल्या पद्धतीने पुरवला जातो आणि त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते, म्हणजे पिरियॉडिकली त्यांना वेळोवेळी तपासणी करून घेणे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी म्हणून जे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचे स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचा लाभ कोणाकोणाला देता येईल त्या कुटुंबामध्ये, इथंपर्यंत आपण जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्पष्ट सूचना आहेत की सफाई कर्मचारी आपल्या स्वच्छता चळवळीचे केंद्रबिंदू असलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण जे काही साध्य करू ते साध्य होईल, त्यामुळे त्यांना खूप महत्त्वाचे स्थान त्यांनी दिलेलं आहे. असा प्रेरणा देणारा मार्गदर्शन साहेबांच्या असल्यामुळे आपण काम व्यवस्थित करू शकतो आणि राज्यामध्ये स्वच्छतेची चळवळ राबवू शकतो. एक विशेष गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहे की मुख्यमंत्री थेट अनेक झोपडपट्टीचा भाग असेल, मुंबई किंवा ठाणे जी अतिशय मोठी शहरं आहेत, की एक मोठं आव्हान आहे की या शहरांमध्ये स्वच्छता राबवणं, अशा ठिकाणी देखील मुख्यमंत्री या ठिकाणी जात आहेत, स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. एक मोठं चॅलेंज वाटतं आहे मुंबई आणि ठाणे. कोणतेही मोठं शहर स्वच्छतेविषयी चॅलेंजच आहे आणि आता जे डीप क्लिनिंग ड्राईव्ह माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आपण राबवत आहोत मुंबईमध्ये आणि ठाणे शहरामध्ये, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व महापालिका आयुक्तांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स घेतला आणि त्यामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शहरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आता आपण राबवलं पाहिजे. याची संकल्पना अशी की एखादा रस्ता असेल, एखादा एरिया असेल, त्याच्यामध्ये काही डार्क कॉर्नर्स असतील, तिथे जाऊन लोक कचरा फेकत असतात आणि ते रुटीन सफाईमध्ये त्याच्याकडे लक्ष जात नाही. असं लक्ष न जाणाऱ्या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन आपण डीप क्लिनिंग एकदा केला, म्हणजे एखादा दिवाळीच्या सणासाठी आपण घराची स्वच्छता जसं करतो डीप क्लिनिंग, त्या पद्धतीने एकदा करून घेतलात आणि त्यानंतर मेंटेनन्सच्या व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकेल आणि शहर स्वच्छ आणि सुंदर राहील. या पद्धतीचा उपक्रम मुंबईमध्ये दर आठवड्याला एक एरिया असा निवडून काम चालू आहे, त्याच पद्धतीने ठाण्यामध्ये सुद्धा चालू झालेला आहे आणि बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा आता यापुढे होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा पुढाकार खूप महत्त्वाचा आहे आणि प्रेरणादायी आहे. सर, एवढं मोठं काम आहे, कारण स्वच्छता प्रत्येक शहरांमध्ये स्वच्छता राबवणं आणि संपूर्ण शहर स्वच्छ ठेवणं, ज्याला आपण म्हणतो टीम तयार करण्यात आली आहे आणि तिचं कार्य कसं संपूर्ण चालतं आहे? नाही, स्वच्छता हे काम असं आहे की एक व्यक्ती किंवा एक छोटासा ग्रुपमधून सुद्धा होणार नाही, खूप मोठ्या पद्धतीने एक तर एंड युजर ज्याला आपण म्हणतो म्हणजे जनता नागरिक, त्यांनीसुद्धा सहभागी व्हायला पाहिजे आणि त्यानंतर सफाई कर्मचारी, कचरा गोळा करणारे यंत्रणा, जे काही प्रायव्हेट एजन्सीज असेल तर त्यांचे कर्मचारी,
आणि महापालिकेच्या इतर अधिकारी कर्मचारी यांच्या सर्वांचा सहभाग यामध्ये होणे आवश्यक आहे. एक चांगलं टीम तयार होण्याच्या दृष्टिकोनातून कॅपॅसिटी बिल्डिंगवरती सुद्धा आपण खूप भर देतो आहे आणि यापुढच्या काळामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण राज्यामध्ये ट्रेनिंग्स आयोजित करत आहोत आणि सर्वांना एक वैज्ञानिक पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने आपण घनकचरा व्यवस्थापनामध्ये असेल मलनिसारण व्यवस्थेमध्ये असेल चांगला टेक्नॉलॉजीचा वापर आणि चांगला मनुष्यबळ तयार करणे या दोन्ही गोष्टी करून स्वच्छतेच्या काम व्यवस्थित आपल्या राज्यामध्ये होईल असं करण्याचा मानस आहे आणि यासाठी पूर्ण पाठिंबा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय वित्त आणि उपमुख्यमंत्री महोदय गृह यांच्या सर्वांच्यासुद्धा आपल्याला पाठिंबा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन आहे. तर एक नवी मुंबईचं वैशिष्ट्य असं आहे की सतत नवी मुंबई हा पुरस्कार जो आहे तो या ठिकाणी पटकावतो आहे. तसं महाराष्ट्रातले आणखी काही शहरं अशी टार्गेट करण्यात येत आहेत का की त्यांना देखील अशाच पद्धतीने पुरस्काराची एक सवय जी आहे ती नागरिकांना लागावी? जर आपण असं पाहिलं तर 8 पॅरामीटर्सपैकी नवी मुंबई शहराला 1 वगळून बाकी 7 पॅरामीटर्समध्ये 100 मार्क मिळालेले आहेत. त्या 1 पॅरामीटरमध्ये फक्त 7-8 मार्क कमी 6-7 मार्क कमी पडलेले आहेत. तिथे आपण काम करणार आहोत जेणेकरून नवी मुंबई सुरत किंवा इंदोरच्या पुढे जाऊ शकेल आणि त्याच पद्धतीने नवी मुंबईचा दर्जा गाठण्याचा प्रयत्न सर्व अ आणि ब दर्जाच्या शहरांना करण्याची प्रेरणा आपण देणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता हा पुरस्कार आपल्याला पहिला प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्राला मिळाला आहे. एक मोठं आव्हान जे आहे की हा पुरस्कार पुढे टिकून ठेवणं आणि सतत ही परंपरा महाराष्ट्राबरोबर जोडली जाईल यासाठी आणखी काही उपाययोजना आहेत? सर्व शहरामध्ये जे काही अजून आपण गाठू शकू असा डिस्टन्स आहे, म्हणजे एक गोष्ट सांगायची झालं तर सोर्स सेग्रिगेशन म्हणजे घनकचरा गोळा करतानाच वेगळे करण्याचं काम जो आहे त्याच्या टक्केवारी आपल्या 68% आहे. 68%वरून 100% नेण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याच्यावर आपण फोकस करून काम करणार आहोत आणि ते प्रत्येक शहरामध्ये होणार आहे. त्याच पद्धतीने बाकीच्या पॅरामीटर्सवर सुद्धा असं एखादा परीक्षा येऊ घातलेली आहे त्याच्यासाठी आपण तयारी करत आहोत. अशा पद्धतीने प्रत्येक शहरांनी या सर्वेक्षणाच्या टूलकिटच्या मुद्देनिहाय काम जर केला तर मग आपण टिकून ठेवण्यामध्ये यश आपल्याला मिळेल असं मला वाटतं. अशा जे अभियान आहेत यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील खूप मोठा आणि अत्यावश्यक आहे. नागरिकांनी अधिकाधिक स्वच्छ अभियानामध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही काय संदेश देणार? स्वच्छतेची चळवळ नागरिकांचीच आहे. शासन किंवा नागरी स्वराज्य संस्था फक्त त्यांना मदत करू शकेल, त्यामुळे नागरिकांनी सहभाग घेतला तरच आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ राहणार आहे. त्यासाठी सिंगल यूजच्या प्लॅस्टिकचा वापर टाळणे असेल, कचरा वाटेल त्या ठिकाणी न टाकण्याचा एक निर्णय घेणे असेल आणि त्याचप्रमाणे कचरा गोळा करून कचरा घेऊन जाणाऱ्याला देताना सिग्रिगेट करून देण्याच्या थोडंसं तसदी घेण्याचा निर्णय लोकांनी घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या सहभागातून प्रत्येक शहर नंबर 1 शहर होऊ शकेल आणि या पुढे काही इम्प्रूव्हमेंटला वाव नाही अशा पद्धतीच्या स्टेजला जर आपण जाऊ शकलो तर एक स्वच्छ आणि सुंदर शहर आपल्या होईल आणि स्वच्छ सुंदर महाराष्ट्रसुद्धा घडेल. तर मंडळी, स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आणि या अभियानामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार जो आहे तो या ठिकाणी घेतला आहे आणि एक मोठं कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि अशाच पद्धतीने हे कार्य जे आहे ते सुरू राहण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारने केलेला आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन आणि कार्य जे आहे ते सुरू आहेत. गोविंदराज सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेत, आपण त्यांचं मनापासून आभार मानूया. तेव्हा मंडळी, पुन्हा भेटूया पुढील भागात नवीन विषय आणि नवीन मान्यवर. तोपर्यंत मी प्रफुल्ल साळुंखे आपली रजा घेतो. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.